सगळ्यात पहिले काही उदाहरण बघूयात. पहिला उदाहरण आहे 2x + 7 = 9. या उदाहरणात एकच चल आहे आणि तो आहे x, म्हणजेच हा समीकरण एक चल समीकरण आहे. दुसरं उदाहरण n/3 = 5. यात सुद्धा एकच चल आहे, तो आहे n, म्हणजेच हा समीकरण एक चल समीकरण आहे. पुढचं उदाहरण x + y = 9. या समीकरणात दोन चल आहेत x आणि y, त्यामुळे हा समीकरण एक चल समीकरण नाही आहे. पुढचं उदाहरण, या समीकरणात एकच चल आहे आणि तो आहे m, म्हणून हा एक चल समीकरण आहे. पुढचं उदाहरण a/b = 3. यात दोन चल आहे, त्यामुळे हा एक चल समीकरण नाही आहे. आता आपण एक चल समीकरणाचे उकल कसे काढतात हे बघूया. पहिला उदाहरण आहे 4x + 5 = 13. यात उकल काढणे म्हणजेच x या चलाची किंमत काढणे. x हा डाव्या बाजूला आहे आणि यासोबत दोन संख्या आहे 4 आणि 5. हे आपल्याला वेगळी करावं लागेल. सगळ्यात आधी आपण 5 ही संख्या वेगळी करूया. तर दोन्ही बाजूंनी 5 ने वजा करूया तर आपल्याला भेटेल 4x + 5 = 13 - 5, म्हणजेच 4x = 8. आता डाव्या बाजूला x = 4 आहे, तर आपण दोन्ही बाजूंना 4 ने भागाकार करूया तर आपल्याला भेटेल 4x/4 = 8/4, म्हणजेच x = 2. हे आपले उत्तर झाले आणि हे वरील समीकरणाचे उकल झाले. परत काही उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण आहे 2x + 7 = 9. यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंनी 7 वजा करावा लागेल, म्हणजेच 2x + 7 - 7 = 9 - 7, म्हणजेच 2x = 2. आता परत दोन्ही बाजूंना 2 ने भागाकार करूया तर आपल्याला भेटेल x = 1, म्हणजे x ची किंमत 1 आहे. हे आपल्या समीकरणाचे उकल झाले. पुढचं उदाहरण आहे 3x + 4 = 5. दोन्ही बाजूंना 4 मिळूया तर आपल्याला भेटेल 3x = 9, आणि दोन्ही बाजूंना आता 3 ने भागाकार करूया तर आपल्याला भेटेल x = 3. हे आपल्या समीकरणाचे उकल झाले. पुढील उदाहरण आहे 3x = 5. दोन्ही बाजूंना आपण 3 ने गुणाकार करूया तर आपल्याला भेटेल x = 15. हे या समीकरणाचे उकल झाले. दुसरा उदाहरण आहे 5x + 3 = 2 - 4 - x. आता या समीकरणात आपण कंसातले पद बाहेर काढूया तर आपल्याला भेटेल 5x + 15 = 8 - 2x. आता या समीकरणात आपण दोन्ही बाजूंना 2x मिळूया आणि 15 वजा करूया तर आपल्याला भेटेल 7x = -7. आता दोन्ही बाजूंना 7 ने भागाकार करूया तर आपल्याला भेटेल x = -1. हे या समीकरणाचे उकल झाले. पुढील उदाहरण आहे
एक्स वजा चार भागिले पाच बरोबर एक्स अधिक आठ। दोन्ही बाजूंना आपण पाच ने गुणाकार करूया तर आपल्याला भेटेल एक्स वजा चार बरोबर पाच गुणिले एक्स अधिक आठ। कंसातले पद आपण बाहेर काढूया तर आपल्याला भेटेल एक्स वजा चार बरोबर पाच एक्स अधिक चाळीस। आता आपण दोन्ही बाजूंना एक्स ने वजा करूया आणि चाळीस ने वजा करूया तर आपल्याला भेटेल ऋण चौवेचाळीस बरोबर चार एक्स। दोन्ही बाजूंना आपण अकरानी भागाकार करूया तर आपल्याला भेटेल ऋण अकरा बरोबर एक्स, म्हणजेच एक्स ची किंमत झाली ऋण अकरा। तर हे झालं आपल्या समीकरणाचे उकल। अजून एक उदाहरण बघूया, अठरा वजा दोन वाय भागिले वाय अधिक पाच बरोबर चार भागिले पाच। दोन्ही बाजूंना आपण पाच आणि वाय अधिक पाच नी गुणाकार करूया तर आपल्याला भेटेल पाच भागिले अठरा वजा दोन वाय बरोबर चार भागिले वाय अधिक पाच। कंसातले पद बाहेर काढूया तर आपल्याला भेटेल नव्वद वजा दहा वाय बरोबर चार वाय अधिक वीस। आता दोन्ही बाजूंनी आपण वीस वजा करूया आणि दहा वाय मिळूया तर आपल्याला भेटेल सत्तर बरोबर चौदा वाय। आता दोन्ही बाजूंना आपण चौदानी भागाकार करूया तर आपल्याला भेटेल पाच बरोबर वाय, म्हणजेच वायची किंमत झाली पाच। हे आपले समीकरणाचे उकल आहे। आता आपण काही शाब्दिक उदाहरण बघूया, याला इंग्रजीत आपण वर्ड प्रॉब्लेम्स असं म्हणतात। पहिला उदाहरण आहे, पूर्वा ही दुर्वापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे, आणखी तीन वर्षांनी पूर्वाच्या वयाचे दुर्वाच्या त्या वेळेच्या वयाशी गुणोत्तर चारच तीन राहील, तर पूर्वाचे आजचे वय काढा। तो उत्तर बघूया, सगळ्यात पहिले आपण पूर्वाचे आजचे वय एम वर्ष मानूया, त्यानंतर आपल्याला दिला आहे की पूर्वा ही दुर्वापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे, म्हणजेच दुर्वा ही पूर्वापेक्षा सहा वर्षांनी लहान आहे। तर दुर्वाचे आजचे वय एम वजा सहा वर्ष होईल। आता आणखी तीन वर्षांनी पूर्वाचे वय एम अधिक तीन वर्ष होईल व दुर्वाचे वय एम वजा सहा अधिक तीन, म्हणजेच एम वजा तीन वर्ष होईल। आता उदाहरणातील माहितीनुसार या दोन वयांचे गुणोत्तर चारास तीन आहे, म्हणजेच एम अधिक तीन भागिले एम वजा तीन बरोबर चार भागिले तीन। तर आता आपण या समीकरणाला दोन्ही बाजूंनी तीन आणि एम वजा तीन यांनी आपण गुणाकार करूया तर आपल्याला भेटेल तीन गुणिले एम अधिक तीन बरोबर चार गुणिले एम वजा तीन। आता आपण कंसातले पद बाहेर काढूया तर आपल्याला भेटेल तीन एम अधिक नऊ बरोबर चार एम वजा बारा। आता आपण दोन्ही बाजूंना तीन एम नी वजा करूया आणि बारा नी मिळूया तर आपल्याला भेटेल एकवीस बरोबर एम, म्हणजेच एम ची किंमत झाली एकवीस, तर पूर्वाचे आजचे वय एकवीस वर्ष आहे। हे आपले उत्तर झाले। दुसरं उदाहरण बघूया, संदीप कडे गायत्री पेक्षा पन्नास रुपये जास्त आहेत,
प्रत्येकाला 15 रुपये दिल्यास त्यांच्याकडील रकमांचे गुणोत्तर 3:1 होईल, तर गायत्रीकडे किती रुपये होते? आता उत्तर बघूया. सगळ्यात पहिले आपण गायत्रीकडे 1 रुपये होते असं मानूया, तर संदीपकडे गायत्रीपेक्षा 50 रुपये जास्त आहेत, म्हणजेच संदीपकडे 1 अधिक 50 रुपये आहे. आता प्रत्येकाला 15 रुपये दिल्यास गायत्रीकडे 1 अधिक 15 रुपये होईल व संदीपकडे 1 अधिक 50 अधिक 15 म्हणजेच 1 अधिक 65 रुपये होईल. आता उदाहरणातील माहितीनुसार रकमांचे गुणोत्तर 3:1 होईल, म्हणजेच 1 अधिक 65 भागिले 1 अधिक 15 बरोबर 3 भागिले 1. आता आपण दोन्ही बाजूंना 1 अधिक 15 गुणाकार करूया, तर आपल्याला भेटेल 1 अधिक 65 बरोबर 3 गुणिले 1 अधिक 15. कंसातले पद बाहेर काढूया, तर आपल्याला भेटेल 1 अधिक 65 बरोबर 3a अधिक 45. आता दोन्ही बाजूंना a नी वजा करूया आणि 45 नी वजा करूया, तर आपल्याला भेटेल 20 बरोबर 2a. आता या समीकरणाला दोन्ही बाजूंनी आपण 2 नी भागाकार करूया, तर आपल्याला भेटेल 10 बरोबर 1, म्हणजेच a ची किंमत झाली 10, तर गायत्रीकडे 10 रुपये होते. हे आपले उत्तर झाले. पुढील उदाहरण बघूया. 1 अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 3 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशातून 3 वजा केले व छेदात 2 मिळवले असता येणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 1/5 येते, तर मूळचा अपूर्णांक कोणता? आता याचं उत्तर बघूया आपण. सगळ्यात पहिले आपण अपूर्णांकाचे अंश n मानूया, यानंतर अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 3 ने मोठा आहे, म्हणजेच अपूर्णांकाचा छेद n+3 आहे. आता अंशातून 3 वजा केले तर नवीन अपूर्णांकाचा अंश n+3 होईल व छेदात 2 मिळवले तर नवीन अपूर्णांकाचा छेद n+3+2 म्हणजेच n+5 होईल. म्हणजेच नवीन अपूर्णांक होईल n+3/n+5. आता उदाहरणातील माहितीनुसार ही अपूर्णांकाची किंमत 1/5 आहे, म्हणजेच n+3/n+5 = 1/5. आता या समीकरणात आपण दोन्ही बाजूंना 5 आणि n+5 यांनी गुणाकार करूया, तर आपल्याला भेटेल 5 × n+3 = n+5. कंसातले पद बाहेर काढूया, 5n+15 = n+5. आता या समीकरणात दोन्ही बाजूंना n ने वजा करूया आणि 15 मिळूया, तर आपल्याला भेटेल 4n = 20. आता या समीकरणात दोन्ही बाजूंना 4 ने भागाकार करूया, तर आपल्याला भेटेल n=5, म्हणजे n ची किंमत झाली 5. तर n+3 = 8, म्हणजेच आपला अपूर्णांक झाले 5/8. हे आपले उत्तर आहे. शेवटचे उदाहरण बघूया. 2 नैसर्गिक संख्यांमधील फरक 72 आहे. त्यांपैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 4 येतो, तर त्या संख्या कोणत्या? आता उत्तर बघूया. सगळ्यात पहिले आपण मोठी संख्याला x मानू, यानंतर
आपल्याला दिला आहे की मोठी संख्याला लहान संख्येने भागले तर भागाकार 4 येतो, म्हणजेच लहान संख्या x भागिले 4 आहे. आता आपल्याला दिला आहे की त्या दोन संख्यांमधील फरक 72 आहे, म्हणजेच x वजा x भागिले 4 बरोबर 72. आता आपण x लिहू शकतो 4x भागिले 4, म्हणजेच 4x वजा x भागिले 4 बरोबर 72, म्हणजेच 3x भागिले 4 बरोबर 72. आता दोन्ही बाजूंना आपण 4 ने गुणाकार करूया तर आपल्याला भेटेल 3x बरोबर 288. आता आपण दोन्ही बाजूंना 3 ने भागाकार करूया तर आपल्याला भेटेल x बरोबर 96 आणि x भागिले 4 होईल 24, म्हणजे आपल्या दोन नैसर्गिक संख्या झाल्या 24 आणि 96. हे आपले उत्तर झाले. आपण वरील चारही उदाहरण बघितलं असेल की शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी एक पद्धत आहे, तर ती पद्धत नेमकी काय आहे तर बघूया आपण ही पद्धत. सगळ्यात पहिले आपण एक चल मानत असतो, म्हणजेच दिलेल्या उदाहरणात आपण जी संख्या विचारली आहे त्याला एक चल मानतो. त्यानंतर आपण उदाहरणातील माहितीनुसार एक चल समीकरण बनवतो आणि त्यानंतर आपण या समीकरणाचे उकल काढून उत्तर प्राप्त करतो. ही पद्धत झाली शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी. ही खूप महत्वाची आहे बरं का. तर आज आपण जे काही शिकलो आहे ते एकदा परत बघूया. सगळ्यात पहिले आपण एकचल समीकरणाचे उदाहरण बघितले, त्यानंतर आपण एकचल समीकरणाचे उकल काढणे हे बघितले. आपण वेगवेगळे उदाहरण सोडून पाहिले आणि उकल काढले त्यांचे. त्यानंतर आपण बरेचसे शाब्दिक उदाहरणं सोडवले आणि त्यांना सोडवायची पद्धत बघितली. तर हे आज आपण शिकलो आहे. तर आज आपण हा धडा इथे संपूया. तर मी आशा करतो की हा धडा सगळ्यांना समजला आहे आणि आपल्या पुस्तकातले उदाहरण नक्की सोडून पाहा. धन्यवाद.